तालुक्यातील नीम येथील 30 वर्षीय रहिवासी जयश्री समाधान कोडी आणि 8 वर्षीय मुलगी नंदिनी समाधान कोडी या माईलेकींनी कळमसरे शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। समाधान जहांगीर कोडी यांची ती पत्नी आणि मुलगी आहे। जयश्री कोडी ही महिला 3 वाजेच्या सुमारास कळमसरे बस स्टँडवर मुलीला घेऊन बसल्याचे तसेच सदर मुलीला बिस्किट आणि पाण्याची बॉटल घेऊन पायी चालत नीम गावाकडे निघाल्याचे अनेकांनी पाहिल्याचे समजते। कोडी यांना 4 वर्षाचा मुलगा असून तो सुदैवाने मामाकडे बाहेरगावी शिकत आहे। तर जयश्रीचा पती समाधान जहांगीर कोडी हा रोजंदारीने दुसऱ्याकडे मोलमजुरी करायचा। जयश्रीची सासू हिराबाई कोडी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेलेली होती। मारवळ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तपास सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश साळुंके करीत आहेत। शिवतीर्थावर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी अंमळनेरचे शेकडो शिवसैनिक वाजत गाजत रेल्वेने रवाना झाले। तत्पूर्वी शिवसैनिकांनी महाराणा प्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला। यावेळी शिवसेनेचे नितीन निळे, श्रीकांत पाटील, सूरज परदेसी यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। दरम्यान अंमळनेर आगाराच्या 25 बसेस शिंदे गटाकडून बुक करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आज लांब पल्ल्याच्या 25 फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या। तर शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील बसेस सुरू असल्याची माहिती आगार व्यवस्थापक पठाण यांनी अंमळनेर 7 न्यूजला दिली आहे। अंमळनेर आगारातील 65 बसेसपैकी 5 बस ह्या वर्कशॉपमध्ये उभ्या असून उर्वरित 60 पैकी 25 बसेस मुंबई या ठिकाणी रवाना झाल्याने उर्वरित 35 बसेसच्या साह्याने तालुक्यातील प्रवासी वाहतूक आता सुरू राहणार आहे। गांधी जयंतीनिमित्त न्यू व्हिजन स्कूलतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आले। तसे याबाबत जनजागृती आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शाळेतर्फे मंगलादेवी चौक तर तिरंगा चौकात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ आणि चकचकीत करण्यात आला। यावेळी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य देखील विद्यार्थ्यांनी सादर करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली। यावेळी चेअरमन निलेश लांडगे, अध्यक्ष शीतल देशमुख, प्राचार्य प्रेरणा पाटील, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते। शहरातील ताडीपुरा भीमनगर भागात सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या गटारीसह इतर पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणे मांडत निवेदन दिलं आहे। महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने लायन्स क्लबतर्फे शहरातून सायकल रॅली काढण्यात आली। यावेळी लायन्स क्लबचे योगेश मुंदळा, नीरज अग्रवाल, विनोद अग्रवाल, अनिल रायसोनी, मुकुंद विसपुते यांच्यासह इतर पदाधिकारी आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते। चोपड्यात जनसंघर्ष समितीच्या वतीने विविध समस्यांबाबत चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम आणि सार्वजनिक बांधकामाचे मुख्य अभियंता व्ही आर राजपूत यांना निवेदन देण्यात आले। शहरातील पाणी, रस्ते, लाईट आणि घनकचरा तसेच कोट्यवधी रुपयांचे रस्ते काही महिन्यातच उखडून पडल्याने ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी जनसंघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। यावेळी अमृतराज सचदेव, डॉक्टर रवींद्र पाटील, नरेश महाजन, पुंडलिक महाजन, प्रवीणबाई गुजराती, प्रवीण राकेंचा, गजेंद्र जयस्वाल यासह इतर मान्यवर उपस्थित होते। वर्षापूर्वी इथे आपल्याच खुर्चीवर जे गणेश पाटील म्हणून अधिकारी बसायचे, अत्यंत आळशी, अत्यंत ध्येयाचा कामाचा नसणारा व्यक्तिमत्व, फक्त पैसा कुठून भेटेल तेच पाहणारा गणेश पाटील हे या ठिकाणी बसले होते। त्यांची टक्केवारी फार मोठी होती, त्या टक्केवारीमुळे हे जे ठेकेदार काम घेतात मग यांना टक्के जेवढे द्यावे लागतात त्याच्यात मग काय करतात ते, त्यांचा नफा वाढवण्यासाठी बरोबर काम करत नाहीत। म्हणून साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण आल्यापासून या ठिकाणी एक काहीतरी चांगलं काम करावं आणि टक्केवारी बंद करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। जनसंघर्ष वर्षाच्या मतीने आपण यांना रस्त्याच्या संदर्भात जो अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे, की जो फक्त 6 महिन्यामध्ये उखडून पडलेला आहे, मी सर्वसामान्य मायबाप जनता जनार्दनाकडून अध्यक्ष महोदय आणि आदरणीय शिवसाहेबांना एक प्रश्न विचारू इच्छितो की जे काम 6 महिन्यापूर्वी झालेलं आहे ते 6 महिन्यात जर उखडून पडत असेल तर प्रत्येक वर्षी एवढ्या रस्त्यासाठी 5-5 कोटी अध्यक्ष महोदयांनी सभागृह मंजूर करून घेणार आहे का? आता साहेबांनी आपल्याला 8 दिवसाची मुदत दिलेली आहे,
8 दिवसामध्ये साहेब याच्यावर काय निर्णय घेतात आणि याच्यावर काय कायदेशीर कारवाई करतात याचा आपण वाट बघूया. समस्या संदर्भात जे काही डेलिगेशन माझ्याकडे आलं होतं त्यांनी मांडलेलं आहे, त्या तक्रारी सविस्तर पण घेतलेलं आहे. त्या संदर्भात माझ्या विभाग प्रमुखांशी वस्तुस्थिती जी काय आहे परिस्थिती बघून योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर त्या समस्यांचं निराकरण कसं होईल याबद्दल आम्ही प्रयत्न करतो.